आरोप करणं हे राजकारणामध्ये नित्याच आहे आणि म्हणून आरोप जरी होत असतील आणि आपसामधला वाद जरी या ठिकाणी दिसत असेल तरी मी या निमित्ताने हे सांगू इच्छेन की मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या सरकारमधल्या आमदारांना मंत्र्यांना आणि सरकार सांभाळण्यासाठी सक्षम आहेत आणि म्हणून विरोधकांनी विनाकारणच धसामा करू नये आणि विनाकारण आमच्यामधले भांडणं अजून चव्हाट्यावर आणू नये किंवा विनाकारण त्याच्यामध्ये तेल ओतण्याचं काम करू नये माझं असं स्पष्ट म्हणणं आहे. त्याच्यामुळे हे सरकार आमचं अत्यंत चांगलं काम करते आहे, सरकार चांगलं काम करते आहे, सरकार चांगले निर्णय देते आहे आणि म्हणून कोणीतरी यायचं ना कोणीतरी काही लावून द्यायचं आणि त्याचा फार मोठा इश्यू करायचा हे आपण या गेल्या 2-3 महिन्यामध्ये बघून राहिलो. आणि कोणी आरोप करत असेल तर ते करू द्या, आरोप करणं हे विरोधकांचं काम असतं, काम करणं हे आम्ही सत्तेमधल्या लोकांचं आमचं काम आहे. आम्ही निश्चित या राज्यातल्या लोकांसाठी, जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी हे शिंदे सरकार, देवेंद्रजी सरकार उत्कृष्ट काम करेल आणि त्याचा काय म्हणू आपण त्याला आम्हाला मोबदला किंवा त्याची शाबासकी हे त्या काळामध्ये तुम्हाला दिसेल. नाही बघा, आरोप जरी केला असेल, दोघांचा अंतर्गत थोडासा धुसफूस जरी झाली असेल तरी मी या निमित्ताने एकच सांगेन की मी जे आत्ता बोलले की शिंदे सरकार, देवेंद्रजी आणि शिंदे साहेब हे दोघेही सक्षम आहेत, त्या दोघांना घरामध्ये जे भांडण झालंय ते आम्ही मिटवून घेऊ किंवा काही वाद असेल, भांडण नाही वाद असेल थोडाफार तर तो निश्चित त्या ठिकाणी शमला जाईल. बघा हे त्यांचं मत असू शकते परंतु ज्या पद्धतीने आदित्य साहेब बोलताहेत सगळ्यांवर ते ताशेरे ओढत आहेत आणि ज्या पद्धतीचं त्यांचं स्टेटमेंट आहे मला असं वाटतं की ते स्टेटमेंट एक दुर्दैवी स्टेटमेंट आहे. जेव्हा एखादी लढाई आपण लढतो तर ती त्या पद्धतीने हिमतीने लढाई लढायची, कोणाला तुम्ही खोके खोके म्हणून चिडवत असाल किंवा अजून काही तुम्ही चिडवत असाल तर निश्चितच ज्या ठिकाणी ज्या लोकांचं आयुष्य शिवसेनेमध्ये गेलं, आम्ही लोकांनी संपूर्ण 25-25 वर्ष शिवसेनेच्यासाठी लावलेत, शिंदे साहेबांनी अत्यंत त्या ठिकाणी सर्वसामान्यासाठी काम केलंय, अनेक नेते आहेत शिवसेनेमध्ये की ज्यांनी शिवसेना उभी केली, त्यांना जर असं बोलल्या जात असेल तर निश्चितच त्याची प्रतिक्रिया तर येणारच आहे. कसं आहे की जेव्हा एखादी गोष्ट बोलल्या जाते, एखादी गोष्ट त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून होते तर ती दुर्दैवी आहे असं मी समजतो. हे तुम्ही आता साहेबांना विचार बघा, कोण कुठे प्रवेश घेतला आणि कोण कुठल्या सेनेमध्ये गेलं त्याचा आम्हाला काही फरक पडणार नाही. आम्ही या ठिकाणी शिंदे साहेबांच्या आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करतो आहोत. याही 2 वर्षामध्ये अत्यंत उत्कृष्ट आम्ही काम करू, त्याच्यामुळे कोणी कितीही प्रवेश घेतले, कोणी कितीही त्या ठिकाणी उभं केलं तर आम्हाला काही फरक पडणार नाही. आम्ही कामाने या ठिकाणी हा गड सरकव. तेच आपल्याला आता सांगितलं की कोणी प्रवेश घेतला असेल म्हणून आमच्यावरती कोणी मात करू शकेल हे विसरून जावं. आम्ही या ठिकाणी उत्कृष्ट काम करू आणि परत एकदा आम्ही हा गड सरकव. बघा, लढाई लढण्यासाठी आदरणीय बाळासाहेबांनी आम्हाला शिकवण दिलेली आहे आणि समोर कोण आहे त्याची पर्वा न करता आपली लढाई लढत राहायची ह्या शिकवणीमध्ये आम्ही काम केलेलं आहे. समोर कोण येते त्याची पर्वा आम्ही कधीच केली नाही. याच्या अगोदर 5 वेळेला मी या भागाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. समोर कोण होतं याची पर्वा आम्ही कधीच केली नाही. आम्ही जनतेची सेवा केली, जनतेसाठी प्रामाणिक राहिलो, जनतेसाठी झगडलो आणि याही वेळेला कोण समोर आहे आणि कोण कोणाला काय फूस लावतो हा आमच्यासाठी विषयच नाही. आम्ही निश्चित या ठिकाणी काम करू आणि आम्ही आमची घोडदौडी चालू ठेवणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.